नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये जे बोकळ दिसत आहेत ते विक्रीसाठी आहेत आणि ते उस्मानाबादीचे आहेत। तर लहानमध्ये लय रिक्वायरमेंट असते लय जणांची। तर लहान बोकड पहिल्यांदा आपल्याला भेटलं आहे, त्यांचं वजन 18 ते 20 किलो आहे। श्रीधर बाबर, गाव किकली, तालुका वाई, जिल्हा सातारा। तर या ठिकाणचे ग्रस्त आहेत आणि शेळीपालक आहेत, शेतकरी आहेत। तर ते त्यांच्याजवळ असे 12-13 बोकड आहेत, ते विक्री करतात। आता सध्या त्यांनी ही 2 बोकड विक्रीसाठी काढलेले आहेत। तर विक्रीचा दर हा सरासरी 350 रुपये किलो याप्रमाणे ते विक्री करणार आहेत। तर मित्रांनो, जर कोणी घेणार असतील, मुंबई असो कुठे असो, जवळपास जर कोणी असेल आणि जर त्यांची जास्त जर रिक्वायरमेंट असेल, तरी तुम्ही त्या सरांचा मी पुढे व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे, श्रीधर बाबर साहेबांचा, तर तुम्ही त्यांच्यावर संपर्क करू शकता। ते तुम्हाला त्यासंबंधीचं मार्गदर्शन करतील आणि काय जर फायनल होईल यासंबंधी तुम्ही त्यांच्यावर चर्चा करू शकता। तर मित्रांनो, कसं आहे, शेळीपालनात शेतकऱ्यांनी विक्रीत उतरलं पाहिजे। रोज काही ना काहीतरी विक्रीला आपल्याकडे असलं पाहिजे, म्हणजे आठवड्यातून एखादी तरी आपल्याकडं शेळीचं पिल्लू म्हणजे बोकड वगैरे विक्रीसाठी जर असेल तर आपल्याला 4 ते 5 हजार रुपयाचा म्हणजे आपल्याला एक हातभार लागू शकतो। आणि शेतीला शेळीपालन हा एक जोडधंदा आहे, तर याप्रमाणे विचार करून आपण शेळींची संख्या वाढवून पुढं आपला व्यवहार चालवू शकतो। तर मित्रांनो, श्रीधर बाबर साहेब आहेत, यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी व्हिडिओमध्ये पुढे दिलेला आहे, तर तुम्ही त्यांच्यावर संपर्क करा। आणि मित्रांनो, अजून जर कोणाचे फार्मचे ॲडव्हर्टाईज असेल किंवा विक्रीसंबंधी काही अडचणी असतील तर ते माझ्यावर कॉन्टॅक्ट करू शकतात। माझाही नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपचा, तुम्ही त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये तुमचं नाव कॉन्टॅक्ट टाका। आणि मित्रांनो, काय आहे, जर समजा कॉमेंटमध्ये टाकलं तरी मी तुम्हाला रिप्लाय हा जरूर देईन। पण मित्रांनो, कसं असतंय, जरा एखादा तास इकडे तिकडे होऊन जातो तर समजून घ्या, राग मानायचं काही कारण नाही। आणि शेळीपालन मटणाचा दर वाढलेला आहे, भरपूर परवडते, न परवडायजोगं काही नाही। तर मित्रांनो, एवढा भाव आजपर्यंत कधी नव्हता आणि इथून पुढेही कधी म्हणजे कमी होणार नाही। तर मित्रांनो, तुम्ही यासंबंधी लक्ष घाला आणि शेळीपालनाला एक नव्याने सुरुवात करा। हा बाबर साहेबांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर संपर्क करा, ते तुम्हाला जे पाहिजे तेवढे प्राणी उपलब्ध करून देऊ शकतात। तर मित्रांनो, सध्याही त्यांनी विक्रीला 2 ठेवलेले आहेत, जवळपासचे आहेत, तर कॉन्टॅक्ट करा। आणि हे कवळे प्राणी आहेत, त्यामुळे काही अडचण नाही। तर मित्रांनो, कदम ॲग्रो अशी नवनवीन व्हिडिओ बनवत असतो, तर चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।